अरे दिवस माझं कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन आहे, उशीर झालाय काय आवडून पण नाही झालं. सृष्टी दूध. शिट, कोपरा लागला बेडचा. दूध तुझं नशीब तुझं नाही गेलं दूध. दूध प्यायलीस का? हो प्यायली, आता कॉलेजला निघतीये. किती उशीर, वेळेवर नाही आवरत आहेत. अरे तिथे तेवढं लेक्चर मध्ये बसावं लागत. मग काय लॉजिक आहे ग? अरे चेनच नाही लागत आहे, ह्या बाजूची पण नाही लागत आहे दीदी, हा चेन नाही लागत आहे. भाजीच्या पिशवीत घेऊन जात हव्या पुस्तक, चल लवकर. रोड मग जा. भाजीत मीठ घालायचे विसरले वाटतो. थोबाडफोडीन, निघ चल लवकर. ठीक आहे ठीक आहे, भाजीची पिशवी घेऊन सारखी. आता सगळे हसणारे आज मला, असं करतं काय दीदी कोणी? आता घरीच तर चेन तरी दुरुस्त करून ठेवली, त्या मोठी होऊन सारखी ओरडत असते मला. निघ ग लवकर. जातीये, बाय. फोनच विसरले घरी, चार्जिंग वरच राहिला. जाते मी बघ. खुश झालंय का? चालले मी घरी. एकतर सगळे माझ्यावर हसत होते कारण मी भाजीची पिशवी घेऊन गेले. आता मी आराम करणार आहे जरा वेळ. हॅलो. अगं ईव्हीएसच्या प्रोजेक्टच्या स्लाइड्स हव्या होत्या ग जरा. हा थांब, पाठवते, तयारच आहेत, मेल करते. आता पटकन मेल करते आणि आराम करते. विंडोज अपडेट होत आहे आता, याला खूप वेळ लागेल. मी विचार केलेला आता आराम करेन छान शांत मेल करून. स्लाइड्स रेडीच होत्या, आता हे करता पण नाही येणार. नमस्कार मंडळी, तुम्ही आमच्या मागच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिलात. पहिलाच व्हिडिओ असून बऱ्याच जणांनी सबस्क्राईब सुद्धा केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्हाला तुमचा प्रतिसाद बघून खूप छान वाटलं. आणि आमचा आजचा हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या आणि आमच्या आयुष्याचा एक छोटासा ट्रेलरच होता. बिकॉज लेट्स बी ऑनेस्ट, वेन वी आर इन हरी वी ऑलवेज गेट अनलकी. सो तुमच्यासोबत सुद्धा असे सगळ्या गोष्टी नक्कीच घडत असणार आहेत, त्या आम्हाला कॉमेंट सेक्शनमधून कळवायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. थँक्यू.